NMMS 2015 विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, एका शहराची लोकसंख्या 2012 साली 1,40,000 होती। शहराची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते, तर 2015 साली शहराची लोकसंख्या कितीने वाढेल? बघा, पर्याय आहेत 46,340, 46,240, 46,140 आणि 45,140। मित्रांनो बघा, 2012 लोकसंख्या होती 1,40,000, 40,000 होती। बघा किती, 1,40,000, 1,40,000 2012 ला 1,40,000, त्यानंतर काय होते 10% दरवर्षी वाढते, म्हणजे 10% 1,40,000 10% जर केला तर किती होईल, 14,000। 14,000 याच्यामध्ये ॲड करा, बघा 0,0,0,0 अधिक 4, 4, 4 आणि 1, 5 आणि 81 ही झाली 2013 लोकसंख्या 1,54,000। पुन्हा 10% वाढते, म्हणजे किती वाढेल, 15,400। 15,400 जर वाढली, त्याची बेरीज करा, 0, 0, 0 अधिक 4, 4, 4 आणि 5, 9, 5 आणि 1, 6, 1 असे 1 ही झाली 2014 लोकसंख्या। आता बघा पुन्हा आपल्याला किती वाढायचं आहे, 10% वाढेल 2015 साठी, मग 2015 किती होईल, 16,940। याची बेरीज करा, 0 अधिक 0, 0, 0, 4, 9, 4, 13, 13, 3 हातचा 1 आणि 6, 9, 1, 10, 6, 16, 16, 6, 7, 1 6, 1, 7, 8 आणि 1, 1 म्हणजे किती झालं, 2015 1,86,340 एवढी लोकसंख्या झाली। मित्रांनो मग काय करायचं, कितीने वाढली म्हणून विचारले, प्रश्न आहे लोकसंख्या कितीने वाढेल 2015 साली, म्हणून काय करायचं आहे, 1,86,340 मधून 1,40,000 वजा करायचे। 1,40,000 काय करायचे, वजा करायचे, वजा करा, 0 मधून 0 गेले 0, 4, 3, 6 आणि 8 मधून 4 गेले 4, 1 मधून 1 गेला 0, म्हणजे किती झाला, 46,340 ने लोकसंख्या वाढेल, म्हणजे पर्याय क्रमांक 1। मित्रांनो त्यानंतरचा गणित आहे, जर एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग बरोबर 63 आणि एक्स अधिक वाय बरोबर 7 तर एक्स वजा वाय बरोबर किती। मित्रांनो काय करायचं आहे, एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग बरोबर 63 दिला आहे मित्रांनो, बरोबर आहे, परंतु तुम्हाला सूत्र माहीत असेल, एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग बरोबर एक्स अधिक वाय गुणिला एक्स वजा वाय हा सूत्र आहे मित्रांनो। तसं त्याचप्रमाणे एक्स अधिक वाय दिला आहे, एक्स अधिक वाय बरोबर किती आहे, 7 दिलेला आहे, ह्या सूत्रामध्ये किंमत मांडा, एक्सचा वर्ग वजा वायचा वर्ग बरोबर आहे 63 बरोबर एक्स अधिक वाय किती आहे, 7 गुणिला एक्स वजा वाय केला आहे, म्हणून एक्स वजा वाय बरोबर 63/7 म्हणजे किती येईल मित्रांनो, उत्तर 9 आहे, परंतु पर्यायामध्ये 63 वर्गमूळ, 64 वर्गमूळ, 49 वर्गमूळ आणि 81 वर्गमूळ। आता आपल्याला हे सर्व
वर्गमूळात दिलेलं आहे, म्हणून आपल्याला ज्याचं उत्तर 9 येईल असं वर्गमूळ बघायचं आहे. बघा, 9 वर्ग 81 होते आणि 81 वर्गमूळ 9 येते, म्हणून पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, 144 घातांक 0.5 भागीला 16 घातांक 0.5 हे गणित आहे मित्रांनो. बघा, आता 0.5 हा जर घातांक असेल, याचाच अर्थ होतो हाफ, म्हणजे अर्धा, 1/2, बरोबर आहे. आता बघा, 144 घातांक हाफ भागीला 16 घातांक हाफ, म्हणजेच याचा अर्थ होतो की 144 वर्गमूळ भागीला 16 वर्गमूळ. मित्रांनो, बरोबर आहे. आता बघ द्या, 144 वर्गमूळ म्हणजे किती येते, 12/16 वर्गमूळ म्हणजे किती, 4. जर 12/4 केलं, त्याचा उत्तर येतो 3, म्हणजे 4 × 3 = 12. 12 4 3 भाग जातो, म्हणजे पर्याय क्रमांक किती, 2. हे आपलं बरोबर आहे. त्यानंतरचं गणित आहे, जर m बरोबर 0.2 वर्गमूळ गुणिला 0.032 वर्गमूळ, तर m ची किंमत किती आपल्याला काढायचं आहे. मित्रांनो, इथं हा सूत्र आहे, घातांकाचे सूत्र तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. a गुणिला a चे वर्गमूळ गुणिला b चे वर्गमूळ बरोबर a गुणिला b चे वर्गमूळ, हा सूत्र आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो बघा, म्हणजेच काय होईल, a किती आहे, 0.2 × 0.032, याचाच अर्थ वर्गमूळ किती होईल, 0.2 × 0.032. याचा जर गुणाकार केलं, याचा उत्तर किती येईल मित्रांना, 0.0064, बरोबर 64 येईल. म्हणजे दशांश चिन्हानंतरचे जेवढे अंक असतील त्यांची बेरीज करून एवढे अंक आपल्याला इकडे लिहायचे आहे. 32 × 64 होतो, परंतु दशांश चिन्ह कितीच्या नंतर येईल, 1, 2, 3, 4 अंकानंतर दशांश चिन्ह, म्हणून 0, 0, 0. आता ह्या 64 आपल्याला वर्गमूळ काढायचे आहे. 64 वर्गमूळ असे किती होतील, कोणता उत्तर येईल, त्याचा वर्गमूळ इतका असेल 64. असे आपल्याला संख्या बघायची आहे मित्रांनो. असं कोणती संख्या होईल बघा, तर 0.0064 बघा, 0.08 × 0.08 जर केलं, आता 8 × 8 64 होतात, पण 2 अंक आहे, म्हणजे 0.0 लागेल, हे आपल्याला येईल. म्हणजे याचं जे यमची जी किंमत येईल ते किती येईल मित्रांनो, 0.08, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचं गणित आहे, 42 व्यास असलेल्या वर्तुळाकार जागेस तारेचे 5 कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 80 किती खर्च येईल. बघा, आपल्याला वर्तुळाकार जागेस तारेचे 5 कुंपण घालायचं आहे आणि त्यासाठी प्रति मीटर प्रमाणे 80 खर्च येत आहे. व्यास दिलेला आहे, व्यास किती आहे, 42 मीटर, बरोबर आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला त्या वर्तुळाचे परिघ काढावं लागेल. मग वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे, वर्तुळाचे परिघ काय सूत्र आहे, पाय गुणिला डी म्हणजे 22/7 × 42, डी म्हणजे व्यास. आता बघा, याचं सूत्र लक्षात ठेवा, भाग द्या, 7 × 42 आणि 22 × 6 केलं तर किती येतो मित्रांनो, 22 × 132 आला. आता हे 132 एक परिघ झाला, परंतु किती पदरी आपल्याला कुंपण करायचं आहे, 5 कुंपण करायचं आहे, म्हणून याला कितीने गुणायचं, 5 गुणायचं. बघा, तात्काळ आपल्याला उत्तर जर काढायचं असेल तर पूर्ण माहिती लिहिण्याची काही गरज नाही. आता गुणिला 5 करा, भाग द्या, 5 × 10 आजचा 1, 5 × 3 = 15 × 1 = 16,
पुन्हा हातचा एक पाच एक पाच आणि एक सहा किती झाले 660 एवढा आपल्याला एवढे मीटर कुंपण करायचं आहे 660 मीटर एकूण कुंपण किती करायचं 660 मीटर करायचं आहे आता बघा एका मीटरला 80 रुपये लागत आहे म्हणून 660 मीटरला किती लागेल त्याला 8 ने गुणा 8 ने जर गुणलं तर किती येईल 800 8 छकम 48 80 रुपये आपल्याला लागणार आहेत म्हणून आपल्याला 0 इथं 1 0 द्यायचं आहे बघा 800 8 छकम 48 8 लिहायचे 8 छकम 48 हातचे 4 बघा आणि त्यानंतर 8 छकम 48 ने 4 52 म्हणजे आपलं उत्तर किती आला 52,800 रुपये लागणार आहे मित्रांनो 52,800 रुपये कारण की 80 आहे असं मी अगोदर काय घेतलं होतं 8 घेतले होते बरोबर आहे मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्यानंतरचा प्रश्न आहे 21 सेमी लांबी असलेल्या रेषाखंडाचे 2/3 या प्रमाणात विभाजन केले असता मोठ्या भागाची लांबी किती आता रेषाखंड आहे हा समजू आपण रेषाखंड समजू हा किती आहे 21 सेंटीमीटर आहे याचे आपल्याला 2/3 प्रमाणात विभाजन करायचं आहे तर आपल्याला दोन भाग होतील त्याचे तर मोठ्या भागाची लांबी आपल्याला लिहायची आहे म्हणून याला हे गुणोत्तराचं उदाहरण आहे म्हणून 2/3 आहे म्हणजे आपण याला कसं लिहिणार 2x + 3x बरोबर 21 सेमी 2x + 3x बरोबर 21 सेमी म्हणून 2x + 3x म्हणजे किती होतील 5x बरोबर 21 म्हणजे एक्सची आपल्याला स्थिरांकाची किंमत काढायची आहे म्हणजे 21/5 21/5 जर 5 केलं भाग द्या 5 + 20 पुन्हा भाग जर दिला दशांशी नाही दे आणि 5 × 2 = 10 म्हणजे एक्सची किंमत किती आली 4.2 आता मोठा भाग कोणता आहे 3x आहे आणि लहान भाग कोणता आहे 2x आपल्याला कोणता भाग विचारलेला आहे मोठा भाग विचारला आहे म्हणून 3x घ्यायचा म्हणजे 3 × x ची किंमत किती आली 4.2 गुणाकार करा 3 × 4.2 जर केलं तर किती येईल 3 × 6 = 3 / 12 आणि दशांश चिन्ह 1 अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 6 नंतर दशांश चिन्ह म्हणजे 12.6 सेंटीमीटर असं पर्याय आपल्याला उत्तरामध्ये बघायचं आहे बघा आहे का 21 सेमी 12 पॉईंट 6 सेमी 14 सेमी आणि 8.4 सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे चौकोन पी क्यू आर एस मध्ये पी कुणाचे माप 1x क्यू कुणाचे माप 2x आर कुणाचे माप 3x आणि एस कुणाचे माप 4x तर चौकोन पी क्यू आर एस हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे असा विचारलाय मित्रांनो पर्याय समलंब समांतरभुज आयत की चक्रीय मित्रांनो आता आपल्याला इथं लक्ष द्यायचं आहे की प्रत्येक कोणाचं माप आयत तर असू शकणार नाही कारण की सगळ्या कोणाच्या मापांची बेरीज 360 असली तरी प्रत्येक कोण आयतामध्ये समान मापाचा असतो म्हणजे 90° कोन असतो म्हणून पर्याय 3 क्रमांक येणारच नाही आता राहिले समलंब समांतरभुज आणि चक्रीय आता काय करू आपण ह्या सर्व मापांची आपण बेरीज किती येते चारही कोणांच्या मापांची बेरीज किती येते 360 येतो बरोबर आहे 360° चारही कोणांच्या मापांची बेरीज मग चारही कोणांचे माप किती होते बघा 1 + 2x + 3x + 4x म्हणजे 10x बरोबर 360 म्हणजे एक्स बरोबर किती 36 आपण एक्सची किंमत काढली आहे 36° झाला 36° एक्सची किंमत म्हणून पहिल्या कोणाचा माप एक्स 36° झाला जर आपण जर हा चौकोन जर एक कोण काढला चौकोन काढला आपल्याला जनरल माप घेऊ हा कोणत्याही मापाचा असेल जर एक्सचा माप 36 आहे समजा याचा माप 36 आहे 2x माप किती असेल 72° असेल 72° घेऊ ठीक आहे त्यानंतर 36 72 नंतर किती येईल 108 आणि नंतर किती येईल 144° मित्रांनो बघा अशा वेळेस जेव्हा
36 72 108 अशा वेळेस जर समोरासमोरील कोणाचे माप 180 जर असेल तर तो कोण समांतरभुज चौकोन होतो, आहे ना, तो चौकोन समांतरभुज चौकोन होतो. परंतु संगत कोणाच्या मापाची बेरीज, कोणत्याही दोन संगत कोणांच्या मापांची बेरीज जर 180 जर येत असेल तर तो कोण समलंब चौकोन होतो. आता बघा इथं 144 आणि जर 36 केलं तर यांची बेरीज 180 येते, आणि 108 अधिक 72 केलं तर यांची बेरीज 180 येते. म्हणून मित्रांनो हा कोण कोणता चौकोन असेल, सॉरी हा चौकोन कोणता चौकोन असेल, समलंब चौकोन असेल, कारण की संगत कोणांच्या मापांची बेरीज 180 येत आहे. म्हणून त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र ओ असलेल्या वर्तुळात जीवा ए बी ही केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे. जर ए बी 30 सेमी असेल तर त्रिकोण ए ओ बीची परिमिती किती. आता आपल्याला एक वर्तुळ आहे, हा वर्तुळ समजूया. केंद्रबिंदू आहे ओ आणि एक जीवा आहे, ही जीवा आहे ए बी, बरोबर आहे मित्रांनो. ह्या ए बीची जर इथं जर आपण लंब जर टाकलं ह्या जीवावर, केंद्रबिंदूतून जर लंब टाकलं, हा लंब ह्या जीवेला दुभागतो, हा लंब ह्या जीवेला काय करतो, दुभागतो. ही पूर्ण जीवा किती आहे, 30 सेमी आहे, बरोबर आहे. आता हा दुभागला, याला एक आपण नाव देऊ, कोणता बिंदू तरी नाव देऊ, एम बिंदू. एम बिंदूमध्ये दुभागला, याचाच अर्थ काय झाला, ए बी केंद्रापासून अंतरावर आहे, बरोबर आहे. आता 8 सेमी अंतरावर, केंद्रापासून किती अंतरावर आहे म्हटलंय, बघा ए बी ही केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे, म्हणजे हे अंतर किती आहे, हे पासून अंतर 8 सेमी आहे, आणि हे 30 सेमी. परंतु दुभागल्यामुळे एम बी हे अंतर किती झाले, 15 सेंटीमीटर होईल, बरोबर आहे मित्रांनो. आता हे सेंटीमीटर माहीत आहे, हा हे अंतर माहीत आहे आपल्याला, ही लांबी आणि हे लांबी माहीत आहे, याच्यावरून आपल्याला हा कर्ण काढता येईल. कर्ण का बरं, कारण की लंब काढल्याबरोबर हा 90 अंशाचा कोन होतो, आणि इथं पायथागोरसच्या सूत्रानुसार कर्णाचा वर्ग बरोबर दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणून आपण काय करू, कर्णाचा वर्ग काढू, कर्णाचा वर्ग बरोबर काय होईल, 8 वर्ग अधिक 15 वर्ग, म्हणजे 8 वर्ग 64 अधिक 15 वर्ग 225, आणि जर बेरीज केलं तर किती येईल, 289, आणि 289 झालं म्हणजे कर्ण किती आला, 17 सेंटीमीटर. 289 ही वर्ग संख्या आहे, कोणत्या संख्येची, 17 ह्या संख्येची, म्हणजे वर्गमूळ जर केलं आपण, वर्ग जर काढून टाकलं दोन्ही बघ, तर किती येईल, 17. आता तुम्हाला हे माहीत झालं 17, म्हणून आता हे काय करायचं, हे जर जुळवून घेतलं तर काय होईल, त्रिकोण तयार होईल. त्रिकोण कोणता, ए ओ बी, हा त्रिकोण तयार होईल, त्रिकोण ए ओ बी, ए ओ बी हा त्रिकोण तयार झाला. आता ह्या त्रिकोणाची आपल्याला काय करायची, परिमिती. परिमिती म्हणजे काय, तिन्ही बाजूंची बेरीज किंवा सर्व बाजूंची बेरीज म्हणता येईल. आता सर्व बाजूंची बेरीज किती, ही 17 झाली, ही किती होईल मग, 17 होईल, आणि हे किती आहे, पूर्ण 30 आहे, यांची बेरीज करा, किती झाली, 17 × 34 = 64 सेमी होईल, 64 सेमी. म्हणून पर्यायामध्ये आहे का, बघा पर्याय पहिला 47 सेमी, 49 सेमी, तिसरा पर्याय 64 सेमी, आणि चौथा पर्याय 80 सेमी. परंतु आपला उत्तर किती आला, 64 सेमी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा शेवटचा गणित आहे, 5 च्या पटीतील 5 क्रमवार संख्यांची सरासरी 55 आहे, तर त्या 5 क्रमवार संख्येतील सर्वात मोठी संख्या लिहा. 5 च्या पटीतील सरासरी किती आहे मित्रांनो, 55. पर्याय बघा कोणते आहेत, 55, 60, 65, 70 हे पर्याय दिलेले आहे. गणितामध्ये काय विचारलेले, 5 च्या पटीतील 5 क्रमवार संख्यांची सरासरी 55. 55 ही सरासरी आहे, म्हणजे 5 संख्या आहेत, म्हणजे हे 3री संख्या, 4थी संख्या आणि 5वी संख्या,
दुसरी संख्या पहिली संख्या. आता बघा सरासरी म्हणजे 55, 5 पटीत आहे म्हणजे ही कोणती संख्या होईल, चौथी संख्या 60 आणि मोठी संख्या 65 होईल आणि लहान संख्या कोणती होईल मग 50 आणि इकडे 45. जर यांची जर सरासरी काढली तर किती सरासरी येईल, 55 सरासरी येईल. आता काय विचारलं आहे, सर्वात मोठी संख्या म्हणजे कोणती, 65 होईल. बघा म्हणून पर्याय क्रमांक किती मित्रांनो, 3. अशा प्रकारे जर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल याला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.